हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आजचा आपला ब्रिज कोर्सचा 20 म्हणजे 20वा दिवस आहे. आज आपण एरिया पाहणार आहोत. तर एरिया कसा शोधायचा बघा. या ठिकाणी म्हटले, या ठिकाणी बघा, सेम स्क्वेअर केलेले आहेत या फिगरचे, है की नाही? किती केलेले आहेत? 12 केलेले. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 सॉरी 1 2 3 4 6 5 6 7 8 9 10 11 12 12 स्क्वेअर केलेले आहेत, बरोबर की नाही? तर हे जे 12 स्क्वेअर आहेत, तर जर प्रत्येक स्क्वेअर हा 1 स्क्वेअर सेंटीमीटरचा असेल, तर याचा एरिया किती झाला? 12 स्क्वेअर सेंटीमीटर. कळलं? बघा, आता इथंच दिले आपल्याला. बघा, एक स्क्वेअर जर 1 स्क्वेअर सेंटीमीटरचा असेल, तर एरिया किती झाला? 12 स्क्वेअर सेंटीमीटर. आता पुढे बघूया, जे सोडवायला दिलंय ते. आता या फिगरमध्ये म्हटलंय, बघा, एका स्क्वेअरचा एरिया आहे 1 स्क्वेअर सेंटीमीटर. तर प्रत्येकाचा एरिया लिहायचा आपल्याला. मग स्क्वेअर मोजायचे आणि तेवढे स्क्वेअर सेंटीमीटर लिहायचे. पुढे किती स्क्वेअर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 स्क्वेअर सेंटीमीटर. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 किती झाला? 20 स्क्वेअर सेंटीमीटर. पुढे इकडे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 8 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आता पुढे बघा. अजून एक क्वेश्चन आहे, इथं स्वतः असेस. एक स्क्वेअर जो आहे तो 1 स्क्वेअर सेंटीमीटरचा आहे, तर याचा एरिया किती तो आपल्याला लिहायचा आहे. तर मोजूया स्क्वेअर किती येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती झाले? 12. म्हणजे एरिया किती झाला? 12 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचा हा आपला ब्रिज कोर्स होता. थँक्यू.